इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। आता सप्टेंबर महिना निम्मा संपलाय, मात्र संगमनेर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झालाच नाही। नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे या ठिकाणचा शेतकरी हवालदिल झालाय। पाऊस न झाल्यामुळे शेतीपिकं वाळून गेली आहेत। मात्र आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एक आनंदाची बातमी दिली आहे। त्यांनी असं भाकीत केलंय की येत्या 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीत तालुक्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे, या काळामध्ये मोठमोठी धरणं भरतील, असा दावा पंजाबराव डक यांनी केलाय। तुमच्या संगमनेर असो का नगर जिल्हा असो का पुणे असो का मुंबई असो का संपूर्ण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सगळ्याला आनंदाची बातमी, गुड न्यूज। हा सर, आता 16 ते 21 इतका पाऊस पडणार आहे, अतिवृष्टी होणार आहे। अरे तुमचे सगळे छोटे छोटे तळे ह्या 20 तारखेमध्ये भरून जाणार आहेत, आणि त्याच्यानंतर सांगतो की जायकवाडी सुद्धा 50 च्या पुढे जाईल, त्याच्यानंतर उजनी भरतय, त्याच्यानंतर सिद्धेश्वर, म्हणजे जवळपास सगळे तळे भरतात। संगमनेर तालुक्यात प्यायलाच पाणी नाही, टँकर चालू आहे। काय चिंता करून, आता हे 21 वाटल्यास मला 21 तारखेला फोन लावा वाटल्यास, पाऊस सगळे तळे भरले म्हणून। चालेल ना सर, इतका पाऊस पडणार आहे, हे पहिला पाऊस राहणार आहे, अतिवृष्टी होणार आहे। हो ना, तुमच्या इकडे अतिवृष्टी आहे बरं का, तुम्ही काय करा, सतर्क सांगा सगळ्यांना, तळ्यांच्या बाजूच्या काटच्याला, शेतकऱ्याला काय करा, सतर्क करा म्हणा, कारण की 16 ते 21 अतिवृष्टी होणार आहे। हो ना, हो चालते सर, धन्यवाद। सध्या खरीपाची पिकं पूर्णतः हातातून गेली आहे, या महिन्यात पाऊस पडला आणि पंजाबरावांचा अंदाज जर तंतोतंत खरा ठरला तर तालुक्यातील बहुतेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि रब्बी पिकांना याचा फायदा होईल, हे मात्र नक्की। काहीही हो आणि पाऊस पडो, एवढीच अपेक्षा आता शेतकरी वर्गाची आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरच काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भंडार मध्ये।